जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होताच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारलाय. आगामी निवडणुका मोठ्या मताधिकाराने जिंकण्यासाठी पक्षांतर्गत जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तालुका मंडळाची गुरुवारी बैठक झाली. पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र येरुणकर यांनी मार्गदर्शन केले. गुळसुंदे आणि पोयंजे येथे झालेल्या बैठकीस भाजपचे राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, सुनील माळी, पोयंजे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सुर्वे, तानाजी खंडागळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गुळसुंदे गावचे अध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष प्रशांत शेडगे, गणपत पवार, चिटणीस जितेंद्र वागे, सरचिटणीस मोहन वागे, तसेच पोयंजे पंचायत समिती महिला मोर्चा विभागीय अध्यक्षा मनीषा चोरगे आणि पोयंजे पंचायत समिती विभागीय चिटणीस प्रवीण ठाकूर यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं.